नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे हा पुस्तक आहे पेपर सोल्युशन अंकगणित आणि बुद्धिमत्ता. आता ह्या पुस्तकामध्ये 2009 ते 2023 पर्यंतचे सर्व प्रश्न जे आहेत, MPSC किंवा UPSC असतील किंवा बाकीच्या सर्व परीक्षा आहेत, जसं की CSAT असेल, कंबाईन असेल, किंवा क्लार्कची एक्झाम, टॅक्स असिस्टंट, फॉरेस्ट, RTOच्या वगैरे, किंवा UPSC देखील, CAPF किंवा सिव्हिल सर्व्हिसेस, या सर्व परीक्षांचे जे प्रिव्हियस इयर गणिताचे किंवा बुद्धिमत्तेचे जे काही प्रश्न होते ते या पुस्तकामध्ये सोडवून दिले. तर ही सुधारित आवृत्ती आहे 2023-24 ची. हे एवढं असं मोठं पुस्तक आहे, आपण सविस्तर माहिती याची घेणार आहे. तर ह्या पुस्तकामध्ये टोटल 121 प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे. तर अंकगणित आणि बुद्धिमत्तेसाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवताना आपल्याला त्यानुसार टाईपनुसार समजते, तर हे व्यवस्थित आपल्याला मार्गदर्शक ठरू शकते. तर हे सुरुवातीला पहिलं पेज आहे त्यांचं. यामध्ये सर्व परीक्षांचा समावेश, कोणत्या कोणत्या परीक्षांचा आहे, सरळ सेवा देखील, तसेच UPSC किंवा UPSC च्या एक्झाम ज्या येतात 2009 ते 2023 पर्यंत, सर्व संपूर्ण अचूक स्पष्टीकरणासह हे दिले. पुस्तकाची प्राईस जरा जास्त आहे, 595, पण हे पुस्तक मला 400 रुपयेपर्यंत भेटले होते ॲमेझॉनवरून. तुम्हाला ॲमेझॉनची लिंक मी कमेंट आणि डिस्क्रिप्शनमध्ये देतो. कोणत्या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या आवश्यक आहेत, जसं की मेसिक असेल, ॲव्हरेज, LCM, लसावी मसावी असेल किंवा वैवारी मिश्रण, काही फॉर्म्युले स्टार्टिंगला दिलेत त्यांनी, पर्सेंटेजचे असतील, वर्क टाईमचे, परमिटेशन, कॉम्बिनेशन, आणि घड्याळ, कॅलेंडर, तसेच पजलचे प्रश्न असतील त्याचे, आणि उतारे सोडवताना काय लक्षात घ्यावे, हे जे मार्गदर्शन थोडक्यात केलेलं आहे त्यांनी. आणि इथून सुरू होतो आपला अनुक्रमणिकेचा विषय. तर अनुक्रमणिकेमध्ये बघा, सर्वात पहिल्यांदा त्यांनी MPSC राज्यसेवेचे जे प्रश्न आहेत ते सुरुवातीला दिलेत. 10 प्रश्नपत्रिका आहेत त्यांच्या 2013 पर्यंत, 22 पासून. त्याच्यानंतर राजपत्रित, गट ब, कंबाईनची जी परीक्षा आहे त्याच्या 2022 ते 2017 सर्व पेपर दिलेत. त्यानंतर सेपरेट पोलीस उपनिरीक्षक पदाच्या पूर्वपासून मुख्यपर्यंतच्या 2016 ते 2011 मुख्य परीक्षेच्या आणि पूर्वपरीक्षेच्या हे सर्व पेपर दिले. त्यानंतर येतो STI, विक्री कर, राज्यकर निरीक्षक. त्यानंतर कक्षा अधिकारी असेल, ह्याच्या देखील 2009 पर्यंतचे पेपर आहे त्याच्यामध्ये 2016 पासून. परत गट कच असेल, आपली कंबाईन ग्रुप सीची एक्झाम आहे, त्याच्या पण 2022 पासूनच्या 2011 पर्यंत सर्व पेपर आहेत. त्यानंतर दुय्यम निरीक्षक, उत्पादन शुल्क असेल, 2017 पर्यंतचे मुख्य पेपर्स असतील, पूर्व असतील, हे सर्व महत्त्वाचे पेपर, क्लार्क असेल, टॅक्स असिस्टंट, हे सर्व त्यांनी दिले. जसे की उद्योग निरीक्षक, वनसेवा असेल, तांत्रिक सहाय्यक, RTOची एक्झाम, CDPO आणि UPSCच्या देखील ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. असे टोटल हे पुस्तक बघितले तर 765 पानाचे हे पुस्तक आहे. खूप भारी पुस्तक आहे. आपण सुरुवात करू आपण पुस्तकाच्या थोडक्यात माहितीबद्दल. तर सर्व सुरुवातीला बघा, यांनी राज्यसेवेचा पेपर दिला यांनी 21 ऑगस्टला जो आला होता. तर सविस्तर माहिती दिली आहे त्यांनी कसं सोडवायचं, काही इंग्लिशमध्ये दिलं आहे, काही मराठीमध्ये दिलेलं आहे समजून सांगण्यासाठी, पण बाकी सर्व पुस्तक जे असेल तुमचं, हे सर्व पुस्तक जे आहे ते मराठीमध्ये, सोल्युशन फक्त तुम्हाला इंग्लिशमध्ये थोडक्यात काही प्रश्नांचे दिलेले आहेत. जसं की तुम्ही पहिला प्रश्न बघू शकता यामध्ये, अशा टाईपमध्ये यांनी व्यवस्थित समजेल असं सोप्या भाषेमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. आणि कोणत्या ज्या ठिकाणी आकृत्यांची आवश्यकता आहे, कशा प्रकारे हे मोजलं गेलं, तर आकृत्यांची ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी आकृत्या त्यांनी काढलेल्या आहेत. त्याचबरोबर काही चार्ट असतील, आयोगाने जे प्रश्न विचारले होते त्याच्यानुसार, तर हे अशा टाईपमध्ये पुस्तक आहे हे सर्व. आणि खूप भारी पुस्तक आहे, जे की तुम्हाला प्रिव्हियस इयर पेपर सोडवण्यासाठी मदत करेल. पुस्तकाची प्राईस 400-500 रुपयेपर्यंत तुम्हाला भेटून जाईल, पण पुस्तक तुम्हाला खूप महत्त्वाचं ठरेल अभ्यासासाठी. आता यामध्ये तुम्ही बघा, सविस्तर माहिती त्यांनी दिली आहे, पर्याय का दुसरा आहे ते सविस्तर एक्सप्लेनेशन. मला एकच आवडले की यामध्ये व्यवस्थित एक्सप्लेनेशन दिले, जे की बिना क्लास लावता, बिना ज्याचं नॉलेज नाही, ज्या कमी नॉलेज आहे त्याला देखील हे सोपं पडेल आणि समजून त्याला घेता येईल. तर परीक्षेची तारीख देखील माहिती दिलेली आहे, कोणत्या तारखेला पेपर होता आणि किती प्रश्न होते, कोणता प्रश्न चुकलेला होता, कोणता बरोबर होता आणि काय चूक होती, हे देखील त्याच्यामध्ये सविस्तर माहिती दिली आहे. आणि हे सर्व असं पुस्तक आहे. जर तुम्हाला हे पुस्तक घ्यायचे असेल तर ॲमेझॉनची लिंक दिलेली आहे मी कमेंटमध्ये, तिथून तुम्ही घ्या. हे बघा, सविस्तर ह्या पुस्तकांच्या माहितीचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करत आहेत त्या यूट्यूबवरती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुम्हाला असले व्हिडिओ पाहायला भेटतील पुस्तकांच्या रिव्ह्यू माहितीबद्दल किंवा MPSC टॉपिकबद्दल.